सृष्टी हेअर केअर सेंटरवरती इथं जिथं आपण डेज ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजी बारामती या कंपनीने सोलर सिस्टम लावलेले आहे एका हॉस्पिटलला. तुम्ही बघत असाल की हे सिस्टम लावलेलं आहे बघा पॅनल्स, आणि हे हॉस्पिटल आहे तिथं आपण लावलेलं आहे कंपनीने. तर आपण वरती जाऊन बघूया की कसं लावलेलं आहे. डॉक्टर विकास कुंभार यांच्याकडं जिथं आपल्या डीएस ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजी बारामती या कंपनीने सोलर प्रोजेक्ट लावलेला आहे 10 किलोवॅटचा दृष्टी एअर केअर सेंटरसाठी. तर आता आपण डॉक्टरांशी बोलूया की 2 शब्द की ते काय म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर विकास कुंभार, नेत्रतज्ज्ञ, फलटण इथे माझी प्रॅक्टिस आहे. आम्ही साधारणपणे गेल्या 8 महिन्यांपूर्वी 10 किलोवॅटचा सोलरचा प्रोजेक्ट आमच्या इथे बसवून घेतला. डीएस ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीस यांच्याकडून ही सर्व्हिस आम्हाला मिळाली. यापूर्वी माझे महिन्याचे लाईट बिल साधारण 12 ते 14 हजार रुपये इतकी येत होते. जवळजवळ वर्षाकाठी 1.5 लाखापर्यंत टोटल बिल जायचं. तर हा या प्रोजेक्टची माहिती आम्हाला या कंपनीने व्यवस्थित दिली, समजून सांगितलं, पटवून दिलं. त्यानंतर हा प्रोजेक्ट त्यांनी स्वतःहून सँक्शन करून घेतला. मला काहीही त्रास झाला नाही, कुठेही मला जावं लागलं नाही. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे बजेट काढलं, बजेट दिलं, किती आपले लागते रिक्वायरमेंट आहे. साधारण 9 किलोवॅटची रिक्वायरमेंट आहे. तर त्यांनी मला असं सजेस्ट केलं की कमीत कमी 1 किलोवॅट जास्त बसवा, जेणेकरून पुढे मागे लोड वाढला तर तुमचं बिल कमी येईल किंवा येणारच नाही. त्यानंतर आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला, बसवून दिला त्यांनी व्यवस्थितपणे. आता गेले 7 महिने मला बिल फक्त 0 म्हणजे स्थिर आकारणी येत आहे, बाकी बिल 0च आहे. आणि फार म्हणजे फारच मला या प्रोजेक्टने फायदा झालेला आहे. तसेच या संपूर्ण प्रोजेक्टचे मेंटेनन्स हे स्वतः कंपनीचे लोक येऊन करतात, आणि काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे ती पूर्णपणे माहिती आपल्याला देतात. तर इथं आपण हा इन्व्हर्टर लावलेला आहे, बाकी त्याचं डिस्ट्रीब्युशन सेंटर लावलेलं आहे, आणि पॅनल्स कसे लावलेले आहेत बघा. आपण वरती जाऊन बघूया की पॅनलची रचना किंवा इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे. तर पॅनल्स कंपनीने असे लावलेले आहेत जे की जेवढं जास्तीत जास्त पॉवर जनरेट करता येईल ते करता यावं असं लावलेलं आहेत. प्लस पॅनल स्वच्छ राहावं म्हणून हे स्प्रिंकलर सिस्टम पण लावलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी स्प्रिंकलर सिस्टम लावल्यामुळं पॅनल्स हे स्वच्छ राहतात व आपल्याला जेवढं जास्त पॉवर जनरेट करता येईल एवढं करता येतं. आणि सोलर पॅनल्स क्लिनिंग सिस्टम लावल्यामुळे पॅनलवरती धूळ बसत नाही व धूळ न बसल्यामुळे जेवढं जास्त पॉवर जनरेट करता येईल तेवढं सोलर पॅनल जनरेट करतात. तर तुम्हाला आत्तापर्यंत माहिती मिळालेली आहे की सोलर सिस्टम कसं लावायचं, बिल कसं वाचतं, आणि आपल्या कंपनीने जे प्रोजेक्ट लावलेले आहेत याच्यामध्ये कस्टमरला कसा फायदा झाला आणि का लावा हे पण लक्षात आले. तर कुणाला जर सोलर प्रोजेक्ट लावायचा असेल तर त्यांनी संपर्क साधावे.